जेडपी सदस्य अपात्र प्रकरणामध्ये राष्ट्रवादीची घटना सादर करण्याची मोहिते पाटील गटाची मागणी करण्यात आली आहे. सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाची घटना सादर करावी असा मुद्दा मोहिते पाटील गटाच्या सदस्यांनी मंगळवारी मांडला. यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर तासभर युक्तिवाद झाल्यानंतर पुढील सुनावणी 14 जुलै रोजी होण्यात ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप बजावूनही मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांनी विरोधात मतदान केले, त्यामुळे त्या 6 सदस्यांचे झेडपी सदस्यत्व रद्द करावे अशी तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सदस्यांविरुद्ध ही तक्रार आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन आरोप निश्चित केल्यावर सदस्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. अपील फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी पाठवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची घटना सादर करण्याची मोहिते पाटील गटाची मागणी आहे.